आता सविस्तर वृत्त पाहूयात. सध्या विजेची मागणी 29,000 मेगावॉट पर्यंत गेली आहे, त्यात कोळशाचा तुटवडा. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात वीज गळती, वीज चोरी होते आहे. त्या ठिकाणी लोड शेडिंग करून आम्ही सावरण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. देशात मोठ्या प्रमाणात कोळशाचं संकट तयार झालंय. उष्णतेचा उष्मांक मोठ्या प्रमाणात वाढलाय. सणोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत, त्यामुळे विजेची मागणी आजच्या घटकेला 29,000 मेगावॉट पर्यंत गेली आहे. असं असताना उरणमधल्या गॅस प्लांटचा पुरवठा 50% आहे, कारण केंद्र सरकारकडून APM पुरवठा करारानुसार होत नाही, त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाही, अशी माहिती नितीन राऊतांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.